उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अपघाताविषयी मत व्यक्त केलेलं आहे, दुःख व्यक्त केलेलं आहे. ट्वीट करून अजित पवारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अपघाताविषयी दुःख व्यक्त केलेलं आहे, ट्वीट करत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. नेमकं त्यांनी काय ट्वीट केलंय पाहूयात. समृद्धी महामार्गावरील अपघाताची बातमी ऐकून अत्यंत दुःख झालं. भीषण अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना माझी श्रद्धांजली. तर त्यांनी ट्वीट करत आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे.